आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. यंदाचा जयसिंगपूर भूषण पुरस्कार बाबूलाल मालू यांना, स्वर्गीय मोतीलाल चोरडी या ट्रस्ट आणि रोटरी क्लबचा मानाचा पुरस्कार. जयसिंगपुरातील स्वर्गीय मोतीलाल चोरडिया चॅरिटेबल ट्रस्ट आणि रोटरी क्लब ऑफ जयसिंगपूर तर्फे देण्यात येणारा मानाचा जयसिंगपूर भूषण पुरस्कारासाठी यंदा श्री बाबूलाल मालू यांची निवड करण्यात आल्याची घोषणा पत्रकार परिषदेत करण्यात आली. जयसिंगपूर शहरात गेली 16 वर्ष अखंडित सुरू असलेल्या जयसिंगपूर भूषण पुरस्कार सोहळ्याचं हे 17वं वर्ष आहे. स्वर्गीय मोतीलाल चोरडिया चॅरिटेबल ट्रस्ट आणि रोटरी क्लब जयसिंगपूर यांच्या संयुक्त सहकार्याने विविध क्षेत्रातील मान्यवरांना जयसिंगपूर भूषण पुरस्काराने गौरवण्यात येतं. जयसिंगपूर शहराच्या सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, आर्थिक, क्रीडा आणि उद्योग, औद्योगिक, आरोग्य तसेच धार्मिक, याशिवाय महिला सबलीकरण आणि सांस्कृतिक फलोद्यान व कृषी संशोधन अशा अनेक विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केलेल्या यशवंत गुणवंतांचा सन्मान जयसिंगपूर भूषण पुरस्काराने आजवर केला जात आहे. या पुरस्काराचं हे 17वं वर्ष असून यंदाचा जयसिंगपूर भूषण पुरस्कार शहरातील प्रतिष्ठित उद्योजक, समाजकारणी, धर्म आणि शैक्षणिक कार्यात भरीव योगदान देणारे मालू उद्योग समूहाचे संस्थापक, रिन्यू ग्रीन या उद्योगाचे प्रमुख मार्गदर्शक माननीय बाबूलाल लक्ष्मीनारायण मालू यांची निवड करण्यात आली आहे. निवड समितीने मालू यांची सर्वानुमते निवड केली आणि त्यांच्या नावाची घोषणा पत्रकार परिषदेमध्ये समितीचे अध्यक्ष विनोद मोतीलाल चोरडिया यांनी केली. यावेळी स्वागत प्रास्ताविक रोटरी क्लबच्या अध्यक्ष रोटे डॉक्टर सविता पाटील यांनी केलं. महानकर न्यूजसाठी जयसिंगपूरहून ऋषिकेश बावजे. चोरडिया चॅरिटेबल ट्रस्ट आणि रोटरी क्लब जयसिंगपूर आयोजित 17व्या जयसिंगपूर भूषण पुरस्कार प्रदान सोहळ्यानिमित्त सर्वप्रथम मी सर्व आपल्या पत्रकार बंधूंचे स्वागत करते. हा जयसिंगपूर भूषण 2019 आपण माननीय श्री बाबूलालजी मालू उद्योजक, प्रसिद्ध उद्योजक यांना आपण जाहीर करत आहोत. आणि यासाठी जे आपल्याला उपस्थित प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित, नाट्यगृह गल्ली नंबर 6 जयसिंगपूर, मंगळवारी 26 फेब्रुवारी सायंकाळी 5:30 वाजता. मी सर्वांना विनंती करते की सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे आणि